इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. यामध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेपेक्षाही अद्ययावत असते. आता IPL 2024 पासून एक नवीन बदल होत असून, यावर्षीपासून IPLमध्ये DRS ऐवजी स्मार्ट रिप्ले सिस्टीम SRS येणार आहे. ही DRS ची अद्ययावत आवृत्ती असणार आहे. या प्रणालीच्या मदतीने पंचांना योग्य निर्णय घेण्यास मोठी मदत होईल. ESPN ने दिलेल्या अहवालात दावा केला जात आहे की IPL 2024 मध्ये DRS नसून SRS असेल. या वृत्तात म्हटले आहे की हॉकायचे 8 हायस्पीड कॅमेरे संपूर्ण मैदानात ठेवण्यात येतील. निर्णय घेण्याची अचूकता आणि गती वाढवण्यासाठी स्मार्ट रिप्ले सिस्टीम वापरली जाईल. हॉकायचे 2 ऑपरेटर हे TV पंचांसोबत असतील. TV पंचांना या 2 हॉकाय ऑपरेटरकडून थेट इनपुट मिळतील. हॉकायच्या 8 हायस्पीड कॅमेऱ्यांच्या मदतीने टिपलेले फोटो ते TV पंचांना देतील. आत्तापर्यंत TV ब्रॉडकास्ट डायरेक्टर हे थर्ड अंपायर आणि हॉकाय ऑपरेटर यांच्यामध्ये असायचे. या नव्या प्रणालीत TV डायरेक्टरच्या मदतीला 2 हॉकाय ऑपरेटरचाही या नव्या प्रणालीत TV डायरेक्टरच्या मदतीला 2 हॉकाय ऑपरेटरही असणार आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.